नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक जुनादनकरार. झाडे जावा लावा, झाडे जावा याबाबत मी तुमच्या सगळ्यांना माहिती सांगणार आहे. बघा, झाड आपल्याला फळ फुल सावली देतो, पण आपण झाडाला तोडतो तरी चुकीचं आहे. आपण झाडं लावलं पाहिजे आणि झाडाला पाणी दिलं पाहिजे. कमीत कमीत आपल्या निसर्गात फूल पावण्या छोटीस थोडे कावण्या झाडं पाहिजेत, पण आपण निसर्गाचा छळ करून त्याचा त्रास करून त्याला आपण जगू देत नाही. बघा, झाडावर झाड आपल्याला फळ फुल देतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला सावली देतो. होय, जर का उन्हाळा वाढला आणि झाडंच नसलं तर जगणंच अवघड होईल आपलं, हो की नाही? म्हणून आपण झाडं लावली पाहिजे. झाडाला झाडाच्या खालचं जे मूळ असतं तिथं ती ज्यापर्यंत जर का पाणी गेलं तिथली खालची जी जागा असते ती एकदम गार राहते. म्हणजे आता खेडेगावात उन्हाळा झाला की पाण्या कावण्याची कमतरता होते, पण या कमतरताला न जाणवण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. आणि प्रत्येकाने जर का झाड लावलं तर आज हा निसर्ग तुटण्यापासून वाचत. ज्या दिवशी ज्या दिवशी जगात एकही झाड वाचणार नाही त्या दिवशी एकही माणूस वाचणार नाही. अशा प्रकारे लोक म्हणतात झाडं लावा झाडं जगवा, पण आजकाल कोणीच झाडं लावत नाही. का लावत नाहीत? कारण त्यांना झाडंच आवडत नाही. जर का झाडच कुणाला झाडच या जगात नसतील तर आपलं जीवनच खतम होणार. बघा, झाड आपल्याला सावली जाते ती सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. आपण झाडावर जेव्हा पक्षी बसतात त्यांचा आवाज किलबिल चालू होतो तर तो सगळा खूपच छान असतो. बघा, तुमच्या सगळ्यांना जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून मला विजयी करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की व्हिडिओ कसा आहे. धन्यवाद.